Good morning, students. We finished the first poem of your semester fourth. In today's lecture, we are going to start the poem number second from your syllabus of English compulsory. The poem titled as Laugh and Be Mercy, written by John Masefield. First, we will see about the poet or about the author. Here, the poet John Masefield has born in Herefordshire in 1878 and has died in 1967. या अच्छा लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी तुमच्या सेमिस्टर चारच्या अभ्यासक्रमाला पुणे विद्यापीठानं ठेवलेली जी कविता आहे लाफ अँड बी मर्सी, ही कविता जॉन मॅसफील्ड या कवीने लिहिलेली कविता आहे. त्या कवितेचा आपण आजच्या या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी आपण या ठिकाणी या कवीचा थोडक्यात जीवन परिचय जो दिलेला आहे तो त्या ठिकाणी पाहणार आहोत. जॉन मॅसफील्ड या कवीचा जन्म 1878 झालेला आणि मृत्यू त्या ठिकाणी 1967 हेअरफॉर्डशायर नावाचं जे एक शहर आहे, एक गाव आहे इंग्लंडमध्ये, त्या ठिकाणी झालेलं आहे. ॲडॅलिक अर्ली चाईल्डहूड वॉज व्हायटल टू हिज लॅटर वर्क. आणि त्यांचं जे बालपण होतं ते खूप मोजेमध्ये, खूप आनंदामध्ये त्या ठिकाणी त्यांचं ते बालपण त्या ठिकाणी गेलेलं आहे. आणि त्याचाच खूप मोठा परिणाम त्यांच्या साहित्यकृतीवरती झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. He joined the merchant navy but had to leave it on account of illness. Nantar tanni merchant navy madhe tya tikani naukari ghetleli ahe kiwa naukari tya tikani join keleli ahe, parantu ti naukari tyanantar tanni kay kelle sodleli ahe ani ti naukari sodnya mag tyancha jo kahi azar hota tya azaramule tyanla ti naukari tya tikani sodavi lagleli ahe. Then he led a vagrant life but always regarding voraciously and also writing verse. त्यानंतर त्यांनी एक उन्हाळ किंवा भटकत जीवन त्या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे किंवा जगलेलं आहे. असं असलं तरी त्यांनी वाचनाचा छंद त्या ठिकाणी जोपासला होता. खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी काय केलेलं आहे, वाचन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी जे काही कविता आहेत त्या कवितांचं लिखाणसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी केलेलं पाहावयास मिळतं. बॅक इन इंग्लंड ही बिगॅन अ प्रोलिफिक रायटिंग करिअर कंपोजिंग सम 50 व्हॉल्युम्स ऑफ वर्स, ओव्हर 20 नॉव्हल्स अँड 8 प्लेज. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये असताना एक मोठा साहित्यिक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, साहित्याचं काय केलं आहे, निर्माण केलेलं आहे, ज्यामध्ये 50 कविता संग्रह, त्याचबरोबर 20 कादंबऱ्या आणि 8 नाटकं अशी ग्रंथसंपदा त्या ठिकाणी त्यांनी काय केलेली, निर्माण केलेली किंवा त्याचं लिखाण त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. दो हिज ग्रेट रेप्युटेशन सँक रॅपिडली इन द 1930s, हिज मेजर नरेटिव्ह वर्स अँड मेनी ऑफ हिज लिरिक्स अँड प्रोज आर हायली रिगार्डेड. परंतु कालांतरानं 1930s आसपास त्यांचा जे काही एक साहित्यिक म्हणून असणारी ख्याती होती ती 1930s आसपास त्या ठिकाणी झपाट्यानं काय झाली, एक नाव त्यांचं साहित्यिकामधून कमी होण्यास सुरुवात झाली किंवा त्यांच्या नावाला त्या ठिकाणी गळती लागलेली आपली पाहावयास मिळतं. आणि असं असलं तरी त्यांच्या जे काही मोठ्या कविता होत्या आणि काही गद्य होते, गद्यलेखन हे त्या ठिकाणी प्रसिद्ध असल्याचं किंवा त्याचं वाचन त्या ठिकाणी वाचक करीत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. मॅसफील्ड रोट अ फ्यू चिल्ड्रन्स नॉव्हल्स लाईक द मिडनाईट फोक अँड द बॉक्स ऑफ डिलाइट्स. या कवीनी मॅसफील्डने त्या ठिकाणी काही बाल जे काही वाचक आहेत किंवा लहान मुलं आहेत, शाळकरी मुलं आहेत, त्यांच्याकरता त्या ठिकाणी काही साहित्य निर्मिती केली होती. त्यामध्ये
प्रामुख्याने त्यांच्या दोन कादंबऱ्याचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल, जसे की द मिडनाईट फोक आणि द बॉक्स ऑफ डिलाइट्स नावाच्या दोन कादंबऱ्या ह्या खास त्या लहान बालकांसाठी बालवाचकांसाठी त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. हिज पोएम्स इन्क्लुडिंग द एव्हरलास्टिंग मर्सी अँड सी फेवर आर व्हेरी पॉप्युलर अँड सम ऑफ देम हॅव बीन युज्ड ॲज आर्ट सॉंग्स बाय कंपोजर्स इन द UK. आणि त्यांच्या कवितेचा जर विचार केला गेला तर त्याच्यामध्ये एव्हरलास्टिंग मर्सी नावाची एक कविता आणि सी फेवर नावाची कविता ही त्या ठिकाणी खूप प्रसिद्ध असणाऱ्या कविता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि जे काही UK म्हणजे इंग्लंडमध्ये जे काही कंपोजर्स आहेत ते कंपोजर्स या कवितांचा एक आधार आर्ट सॉन्ग निर्मितीकरता करतात. दिस इज द शॉर्ट बायोग्राफिकल स्केच ऑफ द पोएट जॉन मॅसफील्ड गिवन इन द टेक्स्ट प्रिस्क्राइब्ड बाय सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे. नाऊ वी विल मूव फॉरवर्ड टू सी द ब्रीफ समरी ऑर द ब्रीफ थीम ऑफ दिस पोएम अबाउट द पोएम. सी द पोएम अर्जेस पीपल टू बी चेअरफुल अँड स्प्रेड गुड चेअर इन द वर्ल्ड. मग आता या कवितेचा मुख्य आशय काय आहे यावर आपण या ठिकाणी थोडं प्रकाश टाकण्याचं काम करणार आहोत. या कवितेच्या माध्यमातून कवी या ठिकाणी जगातल्या लोकांना जगभरातल्या सबंध मानवजातीला एक अपील करतोय, एक इच्छा व्यक्त करतोय त्यांच्याकडून की तुम्ही काय राहिलं पाहिजे, स्वतः आनंदी राहिलं पाहिजे आणि इतरांच्या सान्निध्यात देऊन त्यांना सुद्धा आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे अशी इच्छा एक कवी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त करताना दिसतोय. अ मेरी डिस्पोजिशन कॅन सेव्ह पीपल अँड मेक द वर्ल्ड अ बेटर प्लेस डिस्पाईट ब्लोज अँड ब्रुसर्स. या कवितेच्या माध्यमातून कवी सांगतोय की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जर चांगला असेल तर तो जगातल्या इतर लोकांना मग ते कुठल्याही ठिकाणचे असेल तर कुठल्याही ठिकाणचे लोक असतील त्या स्वभावामुळं चांगल्या स्वभावामुळं जे काही इतरांना दुःख आहेत किंवा दुःखानंतर होणारी जे काही जखम किंवा उरण आहेत त्याच्यापासून काय करू शकतो वाचवू शकतो किंवा ते दुःख कमी करण्याकरता त्या चांगल्या स्वभावाच्या व्यक्तीचा इतरांना फायदा होतो असं एक थीम घेऊन ही कविता कवी जॉन मेसफील्डने या ठिकाणी लिहिलेली आहे. इवन व्हेन गॉड मेड हेवन अँड अर्थ ही ॲडेड डिलाईट टू व्हॉट ही क्रिएटेड द जॉय ऑफ द ट्विंकलिंग स्टार्स द जॉय ऑफ द अर्थ इटसेल्फ. आणि जेव्हा देवानं ही पृथ्वी निर्माण केली किंवा स्वर्ग निर्माण केला त्यावेळेस किंवा हे सूर्य चंद्र तारे निर्माण केले त्यावेळेस देवानं त्यासोबतच आनंदसुद्धा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे असं कवी या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सांगतोय. ह्युमन बीइंग्स हॅव टू सेलिब्रेट द ब्युटी अँड द जॉय ऑफ द स्टार्स अँड द स्काय अँड ऑफ द ग्रीन अर्थ दॅट गॉड हॅज मेड अँड इम्युलेट द जॉय ऑफ द युनिव्हर्स. आणि मग ही जी काही सबंध मानवजात आहे त्या मानवजातीला जे काही सौंदर्य आहे जो काही आनंद आहे जो देवाने या ठिकाणी पृथ्वीवर निर्माण केलेला आहे त्याचा आस्वाद घेण्याचा त्याचा आनंद घेण्याचा एक देवाने ही पृथ्वी निर्माण केलेली आहे असा एक संदेश या कवितेच्या माध्यमातून कवी जॉन मॅसफील्ड त्या ठिकाणी देतोय. गॉड हॅज मेड अँड इम्युलेट द जॉय ऑफ द युनिव्हर्स. आणि या विश्वामध्ये या जगामध्ये देवानं त्या ठिकाणी काय केलेलं आहे त्या आनंदाचा अनुकरण करण्याचा किंवा आस्वाद घेण्याची सा एक संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली मानवजातीला असा संदेश या कवितेच्या माध्यमातून कवी जॉन मॅसफील्ड सबंध मानवजातीला देऊ इच्छितात. दिस इज द ब्रीफ समरी ऑफ दिस पोएम. इन टुडेज लेक्चर वी लर्न अबाउट द शॉर्ट बायोग्राफिकल स्केच ऑफ द पोएट जॉन मॅसफील्ड ॲज वेल ॲज द ब्रीफ समरी ऑर द थीम ऑफ दिस पोएम. इन आवर नेक्स्ट लेक्चर वी विल गो थ्रू द पोएम अँड द अदर सेगमेंट्स रिलेटेड विथ दिस पोएम. फॉर द डे आय थिंक इट्स इनफ. डू वॉच द व्हिडिओ विच आय एम गोईंग टू शेअर विथ यू ऑन द व्हॉट्सअप ग्रुप ॲज वेल ॲज ऑन यूट्यूब. थँक्यू वन्स अगेन फॉर बिईंग विथ मी.